सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनय्य सर अक्कलकोट. महाराष्ट्राची सेट परीक्षा 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. या परीक्षेचा एक आढावा घेण्यासाठी या परीक्षेमध्ये यश कशा पद्धतीने मिळालं पाहिजे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आखी होडेल का नी स्वल्प कन्नड ओदकोत्कोंड्र स्वल्प. हां, महाराष्ट्राची सेट परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळवण्यासाठी मला मिळालेलं सर्व मला मिळालेले जे अनुभव आहेत ते अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. येणारी महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये तुम्हाला यश मिळावं, मिळालंच पाहिजे यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. UGC NTA नेट परीक्षा 2023 रोजी परीक्षा झालेली होती. 6 डिसेंबर ते 22 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आलेली आहे. या परीक्षेचा निकाल परवाच 18 जानेवारी 2024 रोजी या परीक्षेचा निकाल रात्री 12:30 डिक्लेअर करण्यात आली. या परीक्षेत घवघवीत यश मिळवलेले आमचे विद्यार्थी बंधू भगिनी, माझे भाऊ बहीण, विद्यार्थी मित्र, एकूण 22 विद्यार्थ्यांना नेट परीक्षेत यश मिळालेले आहे. हे 22 जण कोण आहे? या 22 जणांना कशा पद्धतीने ते अभ्यास केलेत, त्यांच्या जीवन पद्धती, त्यांचा प्रयत्न, त्यांचा डेडिकेशन, त्यांचा प्लॅनिंग, त्यांचा डिवोशन, त्यांचा थॉट प्रोसेस, त्यांचा स्टडी प्लॅनिंग, त्यांच्या स्टडी स्ट्रॅटेजीबद्दल आपण इथं चर्चा करणार आहोत. अभ्यास तर प्रत्येक विद्यार्थ्यांना करावाच लागणार आहे. अभ्यास केल्याशिवाय रिझल्ट मिळतच नाही. हे जे 22 विद्यार्थी आहेत, हे सर्व माझे भाऊ बहीण, विद्यार्थी मित्र, हे त्यांच्या कष्टाने, त्यांच्या प्रामाणिक कष्टाने, ते प्रामाणिकरित्याने अभ्यास केल्यामुळं, ते पूर्ण समर्पणा भावना दिल्यामुळं, ते पूर्ण आत्मविश्वासाने हे परीक्षेत दिलेत. मी मात्र निमित्त, मी त्यांना फक्त एक मार्गदर्शन केलो, मी फक्त त्यांना प्रेरणा दिलो, मी फक्त त्यांना त्यांच्यामध्ये असलेल्या आत्मविश्वासाला मी जागा केलो. जर माझ्याकडून एवढी वेळ, म्हणजे 64 वेळ जर मी परीक्षा पास होत असेल तर तुम्ही का होणार नाही? तुमच्यामध्ये पण तो ज्ञान आहे, तुमच्यामध्ये पण तो जिद्द असायला पाहिजे. तुम्ही पण नियोजन करा, तुम्ही पण प्लॅनिंग करा. प्लॅनिंग केलं तर तुम्हालाही यश मिळतो, एवढंच मी त्यांना सांगितलं. त्याच्यासोबत मी जे संग्रह केलो, वेगवेगळ्या राज्यातील, वेगवेगळ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमधील आणलेलं स्टडी मटेरियल, त्याचा अभ्यास करून मी जे नोट्स बनवलो, ते नोट्स मी त्यांना दिलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही एवढंच अभ्यास करा आधी आणि तुम्हाला 100% रिझल्ट मिळतो. रिझल्ट मिळत असताना, अभ्यास करत असताना एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. फोकस्ड स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे. काय विचारतात परीक्षेला तेच अभ्यास करणं म्हणजे प्रोडक्टिव्ह रीडिंग म्हणतात त्याला. प्रोडक्टिव्ह रीडिंग, कॅल्क्युलेटेड रीडिंग, फोकस्ड रीडिंग, लिमिटेड रीडिंग आणि इम्पॉर्टंट रीडिंग करणं महत्त्वाचं आहे. जे माझं प्लॅनिंग मी त्यांच्यासोबत शेअर केलो, त्यांनी आवर्जून माझ्यावर विश्वास ठेवलेत आणि त्याप्रमाणे त्यांनी करून दाखवलेत. त्यामुळं हे सर्व जे 22 जण आहेत, कोण आहेत, काय केलं त्यांनी, त्यांच्याबद्दल थोडासा चर्चा करूया. जे रिझल्ट ज्यांना मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांनासुद्धा मी नम्रपणे सांगतो, 7 एप्रिल रोजी महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे, नंतर जूनमध्ये नेट एक्झाम होणार आहे. त्यामुळं ज्यांना यश मिळालं नाही असे सर्व विद्यार्थीजण पुन्हा एकदा जोरात तयार करा. चूक न करता व्यवस्थितरित्या प्लॅनिंग करा. त्या प्लॅनिंग मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, त्या प्लॅनिंगप्रमाणे तुम्ही अभ्यास करा. 7 एप्रिल रोजी महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये तुम्हाला रिझल्ट यश मिळेल. त्याच्यानंतर जूनमध्ये होणारी नेट एक्झाममध्ये सुद्धा यश मिळणारच.
इथं जे विद्यार्थी जण आहेत हे सर्वजण कशा रीतीने त्यांना त्यांनी काय एकाच दिवशी अभ्यास करून पेपर दिलं आणि त्यांना रिझल्ट मिळाला अशा नाहीत. ते खूप स्ट्रगल केलेत, ते खूप हार्डवर्क केलेत, ते खूप मेहनत घेतलेत, ते खूप राबवलेत, ते एकदम टू द पॉईंट स्टडी केलेले आहेत म्हणून त्यांना रिझल्ट मिळाले. आता पहिलं आहेत आपले संगम्मा रेड्डी. संगम्मा रेड्डी हा मुलगी कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यातील एक छोटासा खेडेगावामधील मुलगी आहे. संगम्माला दोन्ही पाय नाही, पूर्ण अपंग, पूर्ण अपंग, तिला चालायला येत नाही, रेंगळत रेंगळत म्हणजे पूर्ण शरीर, पूर्ण शरीर जमिनीला टेकून ती सरकत 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 चालते अशी हा संगम्मा. 2022 डिसेंबर, लक्षात द्या, नोव्हेंबर म्हणजे 2022 या वर्षी दीपावळीच्या वेळी भाऊबीज या म्हणजे दीपावळीचे जे दररोज एक 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 आपण हे करतो म्हणजे कार्यक्रम साजरे करतो भाऊबीज, या दिवशी या ताईंनी मला फोन केली होती आणि म्हणाली, सर मी दिव्यांग आहे, मला दोन्ही पाय नाही, मला चालता येत नाही, मी खूप गरीब आहे, आमचे आई वडील शिकले नाहीत, आमच्या घरात मीच एकटी बहीण आणि माझी एक बहीण, तिला एक पाय नाही, मला दोन्ही पाय नाही, आमच्या घरी कोणी नाही, मला शिकायचं आहे सर, मी नोकरी करतो, माझं एम ए झालेलं आहे, एका शाळेत मी नोकरी करायला गेलो परंतु ते म्हणाले की तुला दोन पाय नाही, मुलांना तू कसं हँडल करणार, म्हणून त्या शाळेमधून मला हाकललेत सर, मला घेतलं नाही, मला जीवनात काहीतरी एक नवीन करायचं आहे सर, मला थोडं मार्गदर्शन करा, असं त्या ताईने मला सांगितल्यानंतर मलाही खूप वेदना झाला. अरे बापरे, किती त्रास असतात लोकांचा तो मी ऐकलो आणि ती ताईला म्हणालो, संगम्मा घाबरायचं नाही, तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे आणि तुम्ही नेट परीक्षा द्या आणि 100% तुम्ही नेट परीक्षा उत्तीर्ण होणार आणि तुम्हाला कॉलेजमध्ये नोकरी मिळणार. तुम्ही GRF करा, तुम्हाला 50,000 रुपये किंवा जे शासनाकडून स्टायपंड आहे ते तुम्हाला मिळतील, अजिबात घाबरू नका, व्यवस्थित तुम्ही तयारी करा, पैसा नसेल तर काळजी करू नका, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी तुम्हाला पुस्तक देतो, माझं नोट्स मी तुम्हाला देतो, तेवढंच अभ्यास करा. सणाच्या दिवशी माझ्या बहीण म्हणून त्या ताईला मी पुस्तक दिलो आणि झेरॉक्स नोट्स दिलो. ताई म्हटलं, पैसे नंतर द्यायचं, नोकरी लागल्यानंतर तुला GRF मिळाल्यानंतर मला पैसे दे, आता पैसे नको, फक्त अभ्यास कर. आणि ताईसोबत फोनवरती मी मार्गदर्शन केलं, मला जेवढं कळालं आणि त्या ताईने, मी म्हटलो सेट कर्नाटक सेट एकच द्यायचं नाही, आपल्याला नेट द्यायचं आहे, ओके, ने कर्नाटक सेट जे कधी येईल त्यावेळी आपण फॉर्म भरू. त्यावेळी अजून कर्नाटकचं फॉर्म आलेलं नव्हतं 2022 रोजी, म्हणजे डिसेंबरचं नेट त्या ताईंनी दिलं, संगमानं दिलं आणि त्या नेट परीक्षेत ती फेल झाली आणि मला म्हणाले, सर माझा नेट रिझल्ट आला नाही. मी म्हटलो, तुला जे मार्क मिळाले ना तो मार्क चांगला आहे, तुला इंग्रजी येत नाही म्हणून तू मला सांगितलेलं आहे, तरीसुद्धा मी तुला इंग्रजीचं पुस्तक दिलो, कन्नडचं पुस्तक दिलेलं आहे आणि कन्नड विषयांचं दिलेलं आहे, थोडं तू ट्राय कर जूनमध्ये. ती म्हणाली, सर 100% जूनमध्ये मी परीक्षा पास होतो, मला कॉन्फिडन्स आलेलं आहे. अशा त्या ताईने पहिल्या अटेम्प्टला तिला 398 मार्क मिळाले होते आणि दुसरा अटेम्प्ट म्हणजे जूनमध्ये ती परीक्षा बसली आणि तिला 146 गुण मिळाले, 146, आणि दिव्यांग कोटामधून ती नेट परीक्षा पास झाली आणि त्याला फक्त 2 गुणाने GRF हुकली. 148ला GRF कट ऑफ लागला होता. ती रडत होती, सर मला GRF मिळवायचं होतं, मी 2 मार्कने GRF मिळालं नाही परंतु मी फक्त पास झालो. पास दर झाले ना, ठीक आहे, बस आपल्याला पुढं काय. मग तिथून आपल्या घरापर्यंत यादगिरीपासून रेल्वेने अक्कलकोटला येऊन माझ्या घरी येऊन मला सन्मान, मला आशीर्वाद करून गेले ताई. आणि पुन्हा नेटचा जो रिझल्ट थोडं व्हेरिफिकेशन करून पुन्हा एकदा ते पाठवलेत की जूनमध्येच तिला अजून 2 मार्क वाढून नेटमध्येच आणि तिला GRF मिळालं जूनमध्येच. आणि पुन्हा ती काय ताई काय केलं, सर आता हे मार्क धरतील का नाही धरतील, पुन्हा डिसेंबर 2023 मी नेट परीक्षा देतो आणि GRF काढतो ह्यावेळी. आणि ती परीक्षा दिली आणि 154 मार्क तिला मिळाले 300 पैकी आणि ह्यावेळी GRF तिला मिळालं.
कोणाचं कथा सांगतो मी, दोन्ही पायी नसलेले, एका ताईला एक पायी नाही, अशा गरीब कुटुंबातील एक संगम्मा तिसऱ्या अटेम्प्टमध्ये डबल GRF घेते. तुम्हाला का शक्य नाही, तुम्हाला का शक्य नाही? फक्त कसं असतो, तिला कर्नाटकची सेट परीक्षा पास व्हायचं होतं, परंतु नेट दोन्ही दोन वेळा नेट म्हणजे दोन वेळा GRF तिला मिळाली. आणि परवा 13 जानेवारी 2024 रोजी कर्नाटकची सेट परीक्षा दिली त्यांनी. आणि ह्यावेळी काय झालं, गुलबर्ग आणि यादगिरी ह्या उत्तर कर्नाटकच्या सेंटर कॅन्सल केल्यामुळं इथले विद्यार्थी बेंगळूरला जाऊन परीक्षा दिलेत. आणि ती ताई पुन्हा एकदा बेंगळूरला जाऊन परीक्षा दिली. आत्ता ती सांगते, मला 200 मार्क मला मिळालेले सर, ह्यावेळीसुद्धा मी कर्नाटकची सेट परीक्षा एकदम टॉप रँकने मी परीक्षा उत्तीर्ण होतो. त्याला म्हणतात जिद्द, ह्याला म्हणतात डेडिकेशन, ह्याला म्हणतात स्ट्रॉंग डिझायर, ह्याला म्हणतात स्वतःवर असलेले आत्मविश्वास. आणि ती काय म्हणाले माहिती आहे का, सर मला GRF मिळाला ना, तो पैसे घेऊन मी पहिल्यांदाच माझ्या आई वडिलांना एक घर बांधून देतो, कारण माझ्या घरी कोणी पुरुष नाही, मला भाऊ नाही, मला कोणी नाही, आई वडील खूप गरीब आहे, ते दुसऱ्यांचे म्हणजे लेबर काम करण्यासाठी जातात, त्यांना फत्र्याचं काय घर होईदा, मी एक घर बांधतो सर, GRF मिळालेले पैशामधून मी घर बांधते आणि मी PhD करते आणि कॉलेजमध्ये मी जॉईन होते. हे काय हो, किती स्वाभिमान आहे बघा, किती स्वाभिमान असेल त्या संगम्मांच्या जीवनाचरित्रमध्ये. बस या संगम संगम्मापासून तुम्हाला प्रेरणा मिळालंच पाहिजे. असे प्रेरणा तुम्हाला कुठं मिळत नाही दादांनो, होत नाही म्हणायचं नाही, करायचे जिद्द असायला पाहिजे. घरी बसून चटणी भाकरी खाऊन ह्या ताईंनी दोनदा नेट निघाली, म्हणजे डबल GRF आणि कर्नाटकची सेट परीक्षा अवघ्या 1 वर्षात. ह्याला म्हणतात प्रामाणिकपणा अभ्यास, ह्याला म्हणतात एक्झाम ओरिएंटेड अभ्यास, ह्याला म्हणतात एका व्यक्तीवर असलेले श्रद्धा. ती माझ्यावर श्रद्धा ठेवली, मी जे माझा अनुभव त्या ताईसोबत शेअर केलो ते ती ताईने करून दाखवलेलं आहे. अशी संगम्मा, बिग सॅल्यूट ह्या संगम्माला. तिचा मी व्हिडिओसुद्धा माझ्या घरी आल्यानंतर तिचा मी इंटरव्ह्यू घेतलो आणि त्या ताईचं मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. पुन्हा एकदा वेळ काढून त्या ताईचा व्हिडिओ तुम्ही पाहाच आणि देवाला धन्यवाद द्या की बाबा मला त्या ताई एवढं तरी कष्ट मला दिलं नाही म्हणून. आणि त्याच्यानंतर आपले कोल्हापूरचे ओमकार पाटील, माय गॉड, ह्या ओमकार पाटीलला मी काय म्हणतो माहिती आहे का, ह्या 21व्या शतमानातील स्टेफन हॉकिंग आहे. स्टेफन हॉकिंग एक जे विज्ञानी आहे, विज्ञानी होता, इंग्लंडचा विज्ञानी, त्याचा फक्त ब्रेन एकच शार्प, ब्रेन एकच काम करत होते आणि बाकीचे शरीर काम करत नव्हते. कोणाचा? स्टेफन हॉकिंगचा. तसा ह्या भाऊला, ओमकार पाटीलला तसा प्रॉब्लेम आहे. हाही दिव्यांग आहे परंतु त्याचा शरीर 24 तास कापतो आहे, असा शरीर कापणारा, त्याला व्यवस्थित बोलता येत नाही, म्हणजे हात पाय कापतो, त्याचा शब्द कापतो, फक्त ब्रेन एवढंच चांगलं आहे, ब्रेन एवढंच शार्प आहे. आणि ओमकार पाटील त्याचा वडील नाही, वडील वारलेत, एवढं एक अनाथ, एवढं एक गरीब मुलगा, त्याला सेट परीक्षा पास व्हायचं होतं. मी म्हटलो बाबा सेट होईल तुझा, पण तू नेट पण परीक्षा दे, सेट बरोबर तुझा नेट पण निघून जाईल. सर इंग्रजी नाही, आपल्याला थोडं कष्ट करायचं. संगमला इंग्रजी एक शब्द कळत नाही, म्हणजे ती म्हणाले सर मला इंग्रजी अजिबात कळत नाही. मी कसं, पेपर तर द्या ना तुम्ही, पेपर दिल्यानंतर तुम्हाला कळणार आहे, तुम्हाला इंग्रजी कळणार आहे का नाही कळत. अगोदरच आपण इतरांचा गोष्टी ऐकून येत नाही, इंग्लिश हार्ड असतो किंवा नेट परीक्षा इंग्रजीमध्ये असतात, माझ्याकडून होत नाही म्हणून अगोदर मरायचं नाही, मरण्यापूर्वी मरायचं नसतो कधी पण, घाबरायचं नाही, तुम्ही पेपर द्या ना. आणि महाराष्ट्राची सेट परीक्षा देत असतानाच नेटचाही परीक्षा दिलो त्या दादाने. आणि महाराष्ट्राची सेट परीक्षा 26 मार्च 2023 महाराष्ट्राची परीक्षा ह्या विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केलेत. त्याच्यानंतर नेट जूनमध्ये नेट दिला आणि 2 मार्कानं त्याला रिझल्ट हुकले होते. आणि रिझल्ट त्यांनी म्हटलं सर मी व्यवस्थित लिहिलो आणि माझ्यापेक्षा कमी असलेले विद्यार्थ्यांना मार्क मिळाले, म्हणजे पास म्हणून रिझल्ट आले, मला का मिळालं नाही. मग पुन्हा NTवाल्यांना आम्ही केस केलो होतो, हे सत्य घटना म्हणतो आहे. आणि ओमकार पाटील म्हणाला सर आम्ही केस कसा करायचं, नेट ऑफिसला कसं त्यांच्यावर आम्ही अलिगेशन करायचं. मग त्यांच्या गावातील एक वकील साहेबांना आपले ओमकार पाटील भेटलेत आणि त्यासोबत आमचे आदरणीय गुरु
विश्वनाथ पाटील सर हे सुप्रीम कोर्टात वकील आहेत. आम्ही त्यांना फोन केलो, सर असा असे एक विद्यार्थी आहे त्याला मार्क एवढे मार्क मिळाला आहे परंतु ह्याचा रिझल्ट डिक्लेअर झाला नाही आणि दुसरे विद्यार्थी पास म्हणून आले आहेत, हे काहीतरी कॉम्प्लिकेटेड केस आहे, कृपया आपण एक केस करूया. मग आम्ही हा कुठं केस दाखल केलो, मुंबई हायकोर्टात. आणि मुंबई हायकोर्टामध्ये केस दाखल केल्यानंतर मुंबई हायकोर्टाने एन टी एला नोटीस पाठवलेत आणि एन टी एकडून पुन्हा आपल्याला रिप्लाय मिळाला आणि त्या ऑथेंटिक रिप्लाय मिळाला आपल्याला आणि त्याच्यामध्ये ह्यांचा कास्ट ते मेन्शन नव्हता म्हणून त्यांना 2 मार्काने रिझल्ट मिळाला नाही, ते दुसऱ्या विद्यार्थ्यांना दिलेत. बट एनी हो आम्ही केस लढलो आणि त्या केसमध्ये पाटील सर आणि ह्यांचे जे मित्र आहे कोल्हापूरचे आदरणीय वकील साहेब, 1 रुपये न घेता ह्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभे राहून आम्ही काम केलो. त्यानंतर ह्या दादाने सोडलं नाही, डिसेंबरचा नेट दिलात आणि डिसेंबर नेटमध्ये नेट परीक्षा उत्तीर्ण केलेला हा आपला ओमकार पाटील. म्हणजे फक्त ब्रेन एवढंच चांगलं आहे, बाकी किती त्रास आहे हो त्यांना. आपण काय म्हणतो माहिती आहे का, फक्त मलाच त्रास आहे, माझंच जीवन बर्बाद आहे, माझं जीवन देव. आपण फक्त लपवतो आपल्या प्रॉब्लेम्समध्ये, आपण लपून बसतो आहे, मला असं झालं असं झालं असं आज असं म्हणाय. किती असला तरी थोडा धीर धरला पाहिजे ना, थोडा धीर धरला. 1 वर्षात महाराष्ट्राची सेट परीक्षा आणि नेट परीक्षा, जर अशा विद्यार्थी ओमकार पाटीलसारखा विद्यार्थी एवढं समस्येवर मात केलेला विद्यार्थी पास होत असतो, तुम्ही का पास होत नाही? तुम्ही वेळ दिलाय का? तुम्ही अभ्यास केलाय का? कसा अभ्यास करताय हे तुम्हाला माहिती पाहिजे. वरचे वरचे अभ्यास करून चालत नाही, टू द पॉईंट म्हणतो मी. एक्झाम ओरिएंटेड आणि प्रोडक्टिव्ह रीडिंग इज इम्पॉर्टंट, असे आमचे संगम्मा आणि आमचे ओमकार ह्या दोघा भाऊंना, ह्या दोघा विद्यार्थ्यांना जोरदार नमस्कार करतो मी. आणि तिसरं आहेत आमचे अक्कलकोटचे ताई, आमचे घर मालकीण. आम्ही या ताईंच्या घरात आम्ही भाड्यानं राहिलो. करुणा गुरव मॅडम अतिशय हुशार असलेले मॅडम, कोरोना काळात आम्हाला खूप मदत केलेत. 2 वर्ष आम्ही ह्या ताईंच्या घरात होतो. कोरोना काळात लय अडचण आहे, अडचण म्हणजे काय, भयंकर अडचण. आणि जे जे विद्यार्थी माझ्या घरी येऊन नोट्स घेऊन ते जात होते, जे जे विद्यार्थी परीक्षा पास झाल्यानंतर पुन्हा आमच्या घरी आलेत, मला सत्कार केलेत, हे ताईंनी जवळून बघत होती. आणि बघितल्यानंतर तिच्या मना ताईंच्या मनात विचार पण आला, आम्ही पण दिलं तर चालेल का नेट, आम्ही ते दिलं तर सेट चालेल का. मी म्हटलो मॅडम तुम्ही तर ओरिजिनली हुशार आहात. मॅडम 12वीपर्यंत सायन्स केलेत, त्यांना MBBS करून डॉक्टर बनायचं होतं त्यांचा इच्छा. हां मग कौटुंबिक कारणाने त्यांनी MBBS केलं नाही, पुन्हा DED केल्यामुळं आणि लवकर त्यांना नोकरी मिळालेत. आणि आता नोकरी एवढं छान पद्धतीने करतात, क्रिएटिव्ह टीचर आहेत, आयडियल टीचर म्हणून अक्कलकोट तालुक्यात त्यांचं नाव आहे, उपक्रमशील टीचर आहेत. आणि करुणाताईंचा एक मैत्रिणी पुणेमध्ये राहतात, मग त्यांनी करुणाताईंना फोन केले होते की अगं अक्कलकोटमध्ये धानय्या कोटगिमठ सर म्हणून आहेत, ते नेटसेटचा ते तुला ओळखतात का, ते कुठे राहतात? मॅडम म्हणाले अरे ते आमच्या घरातच भाड्याने, आमच्या घरातच भाड्याने राहतात. हो का? मग अरे मग त्या सरांना फोन दे की मला थोडं सेट करायचं आहे. करुणाताईंचा मैत्रिणी मॅडमना फोन केलेत आणि त्यांचा विषय एज्युकेशन विषय होता, पुण्यामध्ये राहणारी ताई. आणि ते ताई आणि करुणाताई हे क्लासमेट DEDचा. मग मी त्यांना एज्युकेशन विषयाचं नोट्स आणि पेपर 1चा नोट्स दिलो आणि करुणाताईंचे जे मैत्रिणी पुण्यामध्ये राहत होती ती परीक्षा पास झालीत. मग त्यानंतर करुणाताई म्हणाला की मी पण परीक्षा देतो, कारण ऑलरेडी सी इज व्हेरी ब्रिलियंट. मग पहिल्यांदाच आम्ही कर्नाटकचे सेट दिलोत आणि मी म्हटलं अनुभवासाठी आपण कर्नाटकचे सेट देऊया, मग नंतर आपल्याला महाराष्ट्राचे सेट देऊ. मग तिथं अनुभव त्यांना मिळाले, मग त्या अनुभव तिथं रिझल्ट मिळाला नाही पण तिथं आपल्याला स्ट्रॉंग अनुभव मिळाले. आणि त्या स्ट्रॉंग अनुभवाच्या आधारे महाराष्ट्राची सेट परीक्षा बघा, हे कोरोना काळामध्ये प्रिपरेशन सुरू झाला आणि 26 मार्च रोजी महाराष्ट्राची सेट परीक्षा दिली, तिथं उत्तीर्ण केले ताई. आणि त्याच्यानंतर पुन्हा आता डिसेंबरमध्ये म्हणजे जूनमध्ये परीक्षा होती आणि ते नंबर दुसऱ्या ह्याच्यामध्ये कुठं औरंगाबादला आले होते आणि औरंगाबादला आल्यामुळं तिकडं ताई गेलं नाही. मग पुन्हा डिसेंबरमध्ये महाराष्ट्र नेट एक्झाम दिलेत आणि नेट एक्झाम करुणाताईंनी रिझल्ट काढून दाखवले. म्हणजे 1 वर्षात सेट परीक्षा, 1 वर्षात नेट परीक्षा उत्तीर्ण करून आज म्हणजे हे ब्रिलियंट टीचर. आज त्यांना आज न उद्या, कारण जिल्हा परिषद शिक्षक जर सेट किंवा नेट उत्तीर्ण झालं तर त्यांना प्रोमोशन मिळणार आहे, शिक्षणाधिकारी किंवा उपशिक्षणाधिकारी किंवा गट शिक्षणाधिकारी किंवा एखादं पद 100% मिळणार हे निश्चित आहे.
अशी एक बुद्धिवान ताई, त्यांच्या घरात आम्ही राहत होतो 2 वर्ष. आता पुन्हा आमचे आता दुसऱ्या घरात आम्ही आहोत, कुलकर्णी साहेबांच्या घरी आम्ही आहोत. म्हण एनी हो ताई तुम्हालाही बिग सलाम, कारण तुम्ही करून दाखवलात, होत नाही म्हणत असताना ड्युटी करून तुम्ही करले. त्याच्यानंतर हा सुरेश रायचूर विद्यापीठ म्हणून आहेत, आता नुकताच 1 वर्षापूर्वी रायचूर विद्यापीठ स्थापना झाली आणि या विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र डिपार्टमेंट हा शिकणारा सुरेश, इंग्रजी शत्रू, इंग्रजी अजिबात येत नाही त्याला, त्यांनी पण कर्नाटकची सेट द्यायचं असं मला फोन करून विचारलं. मी म्हटलं कर्नाटकची सेट देऊया, कारण अजून जाहिरात आला नाही. कर्नाटक सेटच्या पूर्वी नेटचं एक्झाम होणार आहे, ते नेट एक्झाम तू बस. जूनमध्ये बसला नाही रिझल्ट लागला, आणि डिसेंबरमध्ये बसला, डिसेंबरमध्ये नेट परीक्षा तो उत्तीर्ण केलेला आहेत. आता आता कर्नाटकची सेट 13 तारखेला दिलेलं आहे, त्या परीक्षासुद्धा ते उत्तीर्ण होणार आहे असं मला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दीपक रसाळ सर हे रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक आहेत, अतिशय प्रामाणिक आणि मितभाषी असलेले, सौम्य भाषी असलेले एक प्रायमरी स्कूल टीचर, महाराष्ट्राची सेट परीक्षा उत्तीर्ण, सेट परीक्षाचं तयारी करत असताना नेटचा मध्ये आला, डिसेंबरमध्ये नेटचा रिझल्ट लागलेला आहे. आता तो येणारी सेटसुद्धा निकाल 100% लागणार. आणि उर्मिला झगडेताई अतिशय ब्रिलियंट आणि मॉडर्न गर्ल आहेत, मुंबईमध्ये राहणारी उर्मिलाताई कुठं क्लास न लावता सेल्फ स्टडीकडून इंग्रजी विषयात आउटस्टँडिंग मार्क घेतले ती, 182 मार्क तिला मिळाले. म्हणजे केलं तर हो, कसं आहे त्या ताईने माझ्याशी एक 1/2 तास फोनवरती बोललेत, आणि त्यांच्या वडील अगोदर आम्हाला फोन केले होते, आणि कसा अभ्यास करायचं एक स्ट्रॅटेजी आम्ही बनवलो, त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे त्यांनी फॉलोअप केला आणि यास खूप वेळ दिला त्यांनी. कुठं क्लासेसला न जाता लायब्ररी जॉईन केले आहेत, आणि रोज 8-8 तास त्यांनी अभ्यास करून हा रिझल्ट मिळवलेला आहे, आणि इंग्लिश खूप छान आहे त्यांचा. निखिल बागडे सर यांचाही फोन मला आला होता, महाराष्ट्राची सेट द्यायचं म्हणून. कधी 28 मार्चला, 26 मार्चला महाराष्ट्राची परीक्षा झाली, आणि 2 दिवसानंतर ह्यांनी मला फोन केला होता. एम ए शिकत होता त्यावेळी तो, मुंबईमध्ये राहणारा हा निखिल, आणि तो म्हणाला सर मी मुंबईमध्ये कॉलेज आहो, त्या कॉलेजमध्ये ह्यांनी शिकत होता, कारण त्यावेळी तिथं मला ऑनलाईन क्लास, ऑनलाईन आम्ही लेक्चर घेतलो होतो नेट परीक्षा आणि सेट परीक्षा कसा पास व्हायला पाहिजे म्हणून, आणि हे त्यांना म्हणजे माहीत झालं ह्या विद्यार्थ्याला. मग त्यांनी फोन केला, सर मी एम ए शिकतो आहे आता सध्या, आणि एम ए शिकत शिकत मी तरुण भारत या वृत्तपत्रामध्ये एक पत्रकार म्हणून मी काम करत आहे. मग त्यांना मी सांगितलं की बाबा होईल, महाराष्ट्राची सेट आज होणार आहे, कारण आता 26 मार्चला झालेलं आहे 2 दिवसापूर्वी, आता डिसेंबर किंवा 2024 महाराष्ट्राची सेट होईल, तोपर्यंत तुम्ही तयारी करा आणि नेट परीक्षा द्या, तुम्ही नेट परीक्षा होऊन जाईल. सर म्हटलं इंग्लिश नाही, तुम्ही करा तरी करा. त्या दादांना थोडं मी टू द पॉईंट आम्ही चर्चा केलो आणि त्यांनाही थोडं नोट्स पाठवून दिलो, त्याप्रमाणे त्यांनी अभ्यास केला आणि महाराष्ट्राची सेट तर उद्या 7 एप्रिलला होणार आहे आणि डिसेंबरमध्येच तो नेटमध्ये रिझल्ट काढला. किती हुशार, अयो लई हुशार आहे माणूस. आणि त्यांनी मला कधी फोन केला माहिती आहे का, रात्री 12:30 वाजता, 18 जानेवारी 2024 रात्री 12:30 वाजता फोन केला. आम्ही घाबरून उठलो. मग त्यांनी सर मी नेट परीक्षा पास झालो, आत्ताच रिझल्ट निघायला लागले. मी म्हटलो रात्री 12:30 वाजता निकाल कसं काय निकाल लावलेत ह्यावेळी नेटवाले. त्यांनी म्हटलं सर मी अजून जागा आहे, कारण मी वृत्तपत्रामध्ये काम करतो, पत्रकारांचं काम तर रात्रीच 12 वाजताच सुरू होतात. आणि ह्या दादाने मला गुरुदक्षिणा काय दिलं माहिती आहे का, माझ्याबद्दल एक छान लेख लिहिला त्यांनी, आणि तो लेख काल 25 जानेवारी 2024 रोजी मुंबईमध्ये त्यांनी प्रकट केला, आणि तो न्यूज खूप सगळीकडे आता व्हायरल झालेला आहे. थँक्यू दादा. ते म्हणाले सर हा माझा गुरुदक्षिणा आहे, माझ्या जीवनाबद्दल एक चित्र एक माहिती त्यांनी दिलेत. निखिल थँक्यू सो मच, काय ब्रिलियंट आहे दादा तू, प्रचंड हुशार असलेला, कारण त्यांचं लेखन एवढं सुंदर आहे. माझा स्टोरी मीच वाचन करून मीच म्हणजे घाबरलो, अरे किती छान लिहिलात म्हणून. निखिल तुमचा लेखनाची कौशल्य खूप सुंदर आहे आणि तुम्हाला मी खूप मानतो. हा पत्रकार आहे तरुण भारतमध्ये. आणि रवींद्र हा एक कर्नाटकची सेट तयार करण्यासाठी तो बघा 2021 कर्नाटकची परीक्षा होती, त्याच्यानंतर ह्यांनी मला फोन केला, त्यांच्याशी आम्ही चर्चा केलो
आणि 2021 नंतर 22 गेला 23 म्हणजे 1.5 ते 2 वर्ष कर्नाटकमध्ये कर्नाटकची सेट झाली नाही. मग कर्नाटकची सेट तयार करण्यासाठी ह्यांनीच विचार केला आणि मी म्हटलो नेट एक्झाम द्या, नेट अवघड असतो ना, अजिबात नाही, तुम्ही भरा तरी भरा फॉर्म. म्हणजे माझ्या शब्दाला मान देऊन हे परीक्षा दिलेले, इंग्रजी येत नाही म्हणणारे परीक्षा दिलेत आणि जूनमध्येच तो नेट क्लिअर केला आणि खूप त्याला कॉन्फिडन्स होला, सर मी नेट परीक्षा पास झालो. आणि मला JRF काढायचं आहे. पुन्हा एकदा डिसेंबरमध्ये बसला आणि नेट पास झाला डबल वेळा, परंतु JRF मिळालं नाही, कारण त्याला कर्नाटकची सेट परवा दिलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना रिझल्ट मिळणारच. हा हासनचा विद्यार्थी मित्र सुशांत यादव सर, यांचा विषय कॉमर्स आहे, खूप मी काय म्हणतो सिन्सिअर आणि मिताभाषी बोलणारा आणि एकदम दिसलं तर एकदम प्रोफेसरसारखा दिसणारा हा माणूस कॉमर्स विषयातून नेट परीक्षा उत्तीर्ण केलात, रायगडचा विद्यार्थी आहेत. माझं पेपर 1 त्यांनी आणि कॉमर्सचे नोट्स घेतल्यानंतर 2 to the point त्यांनी फोकस करून अभ्यास केलेत. हे गोपाल म्हणून आहेत विद्यार्थी, मंगळूर विद्यापीठ कर्नाटकामध्ये मंगळूर म्हणून आहेत, ते समुद्राच्या किनारा हा विद्यापीठ आहे, तिथं तो शिकत होता. MA सेकंड इयर असताना इकॉनॉमिक्स विषयातून तो शिकत आहे. त्यांनी मला एक मेसेज केला, सर आय एम युअर यूट्यूब फॉलोअर, तुम्ही मला दररोज कन्नडमधला व्हिडिओ अपलोड करत राहा, कारण आम्ही क्लास लावायचे आमच्याकडे कुवत नाही, आम्ही गरीब विद्यार्थी आहोत, फक्त तुमच्या यूट्यूबवर आम्ही अवलंबून आहे, कृपया रोज आम्हाला यूट्यूबमार्फत मार्गदर्शन करा, असे एक भावनात्मक मेसेज मला केला होता. मी म्हटलो दादा मला जेव्हा वेळ मिळेल मी प्रामाणिकप्रमाणे व्हिडिओ तयार करतो, म्हणून कर्नाटकची एक सिरीज मी बनवलं ह्यावेळी. तुमचाही बनवणारच आहे, काळजी करू नका सर, कधी बनवणार आहे, वेळ मिळालं पाहिजे. एक झालं की एक काम आहे हो, आता मागासवर्गीय आयोगाकडून एक नोटीस आहे मला, सर्वेक्षण चालू आहे आमच्या शाळेतील, सगळे शिक्षकजण आम्ही सर्वे करतो, आत्ताच सर्वे करून आलो मी इथं मैत्रेनगर झोपडपट्टी एरिया अक्कलकोंडमध्ये. माय गॉड, तिथं जाऊन आहे ना मी अगोदर देवाला दोन्ही हात जोडून प्रार्थना केलो, आम्हाला किती सुखात तू ठेवला रे देवा, इथं किती गरीब लोक आहेत. गरीब म्हणजे काय, गरिबातील गरीब लोक, राहिलं घर नाही, घर असलं तरी पत्र्याचं घर, पत्र्याचं घर असलं तरी खाली गटार गटार, तिथं डुकरे की बाप रे बाप, आई एकाला आई नाही, बाप नाही, एक मुलगा नाही, सगळं एवढं घाण साम्राज्यात आणि किती गरीब आहेत. आणि मला एक वाईट काय वाटलं तर त्यांच्या घरात पिवळा रेशन कार्ड असायला पाहिजे परंतु पिवळा नाही, त्यांच्या घरात केशरी आहे. मी म्हटलं केशरी तुम्हाला पिवळा मिळाला पाहिजे ना. मग असंच बोलत असताना तिथलं एक ताईने मला बोललेत, हे मी एकदम सत्य बोलतो आहे, मला लई वाईट वाटलं बघ. त्या ताईने म्हटलं, त्याचं व्यक्तीचं नाव घेत नाही, त्याने काय म्हणाल त्या ताई मला, सर इथं अक्कलकोटमध्ये एक डॉक्टर आहे, त्या डॉक्टरला पिवळा कार्ड आहे त्यांचं डॉक्टरच्या घरात, आणि आम्ही त्या डॉक्टरच्या ह्याच्यामध्ये आम्ही जाऊन साफसफाई करतो सगळं, आम्हाला केसरी कार्ड आहो काय नाही आहो, असं बोलल्यानंतर मला लई वाईट वाटलं. हे आपलं भारताचा परिस्थिती आहे, गरीब लोकांना पिवळं असायला पाहिजे रेशन कार्ड तो नाही, श्रीमंत लोकाकडेच असं काय हो, म्हणजे मिळणारच मिळत आहे फायदा, न मिळणारच मिळतच नाही. आम्ही हे गरीब लोक म्हणजे तुम्ही झोपडपट्टी येत, मला ना आज लई माझ्या मनाला लागलेत, लई वाईट. जे मराठा आरक्षण चालू आहे ना त्याच्या संदर्भात आपल्याला नोटीस आलेत की किती जण म्हणजे सर्वे करा, आणि सर्वे करत असताना मला सापडलेत भयानक दृश्य. मोदी साहेब म्हणतात आम्ही भारत बदलणार आहे, बाबा मोदी साहेब आधी असे झोपडपट्टी तुम्ही बदल करा हो, बाकीचं सगळं बंद करा. मी तर असं म्हणतो स्मार्ट सिटी बोंबलत जाऊ दे तिकडं, हे बघा बाबो, राहू दे काहीतरी बोलायला गेल्यानंतर परत कोणीतरी राजकारणी येऊन दन 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 हाणका दिलं तर मला, परंतु वाचवलंही भयानक आहे. विद्यार्थी मित्रांनो मला सांगायचं एवढंच, ह्या जगामध्ये म्हणजे ह्या देशामध्ये किंवा ह्या परिस्थितीमध्ये अनेक लोक खूप गरीबमध्ये राहतात, म्हणून आपण थोडं सुखी आहोत असं समजून घेऊन प्रयत्न करा, आणि प्रयत्न हा तुमचा हातात आहे, तुम्हीच प्रयत्न केला पाहिजे, हा तुमचाच जीवन आहे, तुमचा कल्याण करण्याची कॅपॅसिटी हा केवळ तुमच्यामध्ये आहे आणि ते तुम्हीच केला पाहिजे. सुशांत झालं, गोपाल सर, शालिनी एक आता फॅमिली मेंबरसारखा झालं आहे, मंड्या जिल्ह्यातील कर्नाटकमध्ये मंड्या जिल्हा, त्याचा भाऊ मला खूप
प्रेमाने आदराने फोन करत होता की तुमचा रोज व्हिडिओ यायलाच पाहिजे. आमची बहीण वाट पाहणारी शालिनी सोशिओलॉजीमध्ये नेट तिचा बघा. मी जे जे विद्यार्थी सेटसाठी माझा फोन करतात ना, मी त्यांना आवर्जून म्हणतो तुम्ही नेट परीक्षा द्या, थोडा प्रयत्न करा. उगा प्रयत्न नको मला. उगा म्हटलं तर चला तिकडे हा मला काही फोन करतो सर आम्हाला सिक्रेट सांगा उद्याच फोन करून मला पास व्हायचं असं बोललं ना मला लय राग येतो. सिक्रेट काय सांगू, एका दिवसात कसा नेट सेट परीक्षा पास होतो, त्याला अभ्यास करावा लागणार आहे ना, त्याला 6 महिने तरी झिजावं लागणार आहे का नाही, त्याला 1 वर्ष तरी द्यावं लागणार आहे का नाही. आमचं लई प्रॉब्लेम आहे, मला झटक्यात काढायचं आणि सिक्रेट सांगा असं कृपया मला फोनवरती असं मूर्ख प्रश्न विचारू नका, कारण मी मूर्ख प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मी तुमच्यासमोर नाही. फॉर्च्युन फेवर्स द ब्रेव, फॉर्च्युन फेवर्स द ब्रेव. जो प्रामाणिक काम करतो ना त्याला लक फॅक्टर किंवा त्याला देवाने किंवा त्याला एक निसर्गाने मदत करत असतात. तुम्ही प्रयत्न तरी करा अगोदर. शालिनीला नेट परीक्षेत पास झाले आणि अभिषेक एकदम फॅशनेबल आणि मॉडर्न मुलगा कोल्हापूरचा आणि हिस्ट्रीमध्ये परीक्षा पास झालात. परीक्षा देण्यापूर्वीच तो म्हणला सर ह्यावेळी माझा निघेल आणि सुवर्ण वाकचौरेताही आहेत बारामतीचे, घर सांभाळून संसार सांभाळून ती सेटचा तयारी करत असताना सेटमध्ये रिझल्ट नाही आलं तरी हुकलं नाही ताई, व्यवस्थित प्रामाणिकपणे अभ्यास केलेत आणि नेटमध्ये त्याचा रिझल्ट लागलेत. आपले अभिजित दामसे सर, होत नाही म्हणणारे माणूस अवघ्या 3.5 वर्षात सलग 3 नेट परीक्षा पास केलेत, म्हणजे आमचे अभिजित दामसे सर. त्यांनी म्हटलं सर जे तुम्ही दिलं तेवढंच वाचन केलं आणि फटाफट परीक्षा दिलं, म्हणजे 3 नेट परीक्षा आणि महाराष्ट्राची सेट परीक्षा, म्हणजे 4 सर्टिफिकेट त्यांच्या हातात आहे. गरज होती एक आणि तो करून दाखवलात. गुरु थँक्यू सो मच, तुम्ही पण दुसऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. सागर पाटील, वडिलांना अचानक अटॅक आल्यामुळे वडील आहेत, अजून आहेत वडील, परंतु त्यांनी काम सोडलं आहेत. वडील जो हिरो होंडाची शोरूम आहेत, हां 5 मिनिटं आहेत, मग हिरो होंडाची शोरूम आहेत, मग वडील काम करत सोडल्यामुळे मग त्याचा जबाबदारी ह्या सराकडे आलेत सागरकडे. सागर म्हणाले सर आम्ही हिरो होंडाचं काम करतो आहे, म्हणजे शोरूम आहे, आमच्या परिस्थिती चांगलं आहे, तरीसुद्धा एक इच्छा आहे की मी MA अर्धवट केलेलं आहे, मला नेट सेट करायचं होतं. मी म्हटलं सर होईल 100% होईल, तुम्ही फक्त पेपर क्रमांक 1 एक मराठी माझं पुस्तक घ्या आणि मराठी विषयाचा मी संग्रह केलं काही मराठी विषयांचा प्रश्न आहे तेवढंच अभ्यास करा, होऊन जाईल 100% सेट होईल म्हणत असतानाच अगोदर नेट काढलेला हा सागर पाटील सर, व्हेरी ग्रेट. आणि विद्या कांबळेताई, ह्यांचा नवरा कर्नाटकचा आहे, अतिशय गरीब, सांगलीमध्ये राहतात बॉर्डर एरियामध्ये. ॲक्च्युली मला फोन केलं त्यांचा नवरे सर, त्यांनी फोन केला सर नीव कन्नड मातेडतरी तुम्ही कन्नड बोलचं आहे कर्नाटकचं आहे का असं हो आम्ही कर्नाटक पण आहे महाराष्ट्र पण आहे, आम्ही जय महाराष्ट्र तिकडे गेलं की जय कर्नाटक असं आहे, दोन्ही आई कर्नाटक वडील महाराष्ट्र आम्ही आहे आम्ही भारतीय नाही तर त्या ताईन मी नाही हो आमचे मॅडम तुमचं व्हिडिओ पाहिले त्यामुळं तुमचं लय मोठं फॅन झालं आहे आमच्या मॅडम, त्यांना थोडं मार्गदर्शन करा. मग विद्याताईला आम्ही बोललो व्यवस्थित आणि विद्याताईने पहिल्याच झटक्यामध्ये नेट परीक्षा पास झाली. त्यांनी म्हणतात होत नाही होणारच आहे, थोडं वेळ द्या अवघ्या 6 महिन्यात. आणि शरद वाघमोरे सर जिल्हा परिषदमध्ये टीचर आहेत, एकदम ब्रिलियंट आणि सिस्टमॅटिक, त्यांच्या वर्गात त्यांनी काय घेतात स्कॉलरशिपचे तास घेणारे शरद सर. आणि त्यांना म्हटलं सर तुम्ही एकदा बघू क्वेश्चन तरी बघा, पाठीमागील 1-3 वर्षांचं क्वेश्चन बघा मग तुम्ही फॉर्म भरा. मग त्यांनी पाठीमागील 2-3 वर्षांचे क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर अहो सर मी सहजरित्या पास होतील की, म्हणजे माझ्याकडनं मटेरियल न घेता ते म्हणाले मी पास होतो सर. आणि मटेरियल घेतलेत त्याप्रमाणे स्टडी केलेत आणि सेट देण्या अगोदरच नेट दिलेत, नेटमध्येच रिझल्ट लागला. नवीन कुमार सर हे कर्नाटकचे चित्रदुर्गचे आहेत, त्यांनी पण नेटमध्ये क्लिअर केला. आणि व्यंकटेश पाचपुले हे सर आहे ना परभणीचे आहेत, त्यांचा विषय आहे संस्कृत, अगोदर त्यांनी संस्कृत विषयासाठी माझ्याशी संपर्क केलेत आणि संस्कृत करत की मी म्हटलं संस्कृतही करा त्याच्या अगोदर हिस्ट्री एकदा करा, कारण 5वी ते 12वीपर्यंत एकदा हिस्ट्री पुस्तक वाचन केलं की तुम्ही पास होणार. आणि यस महाराष्ट्राची सेट परीक्षा पास केलेत हे सर. आणि आता नेट परीक्षा कसं असतो माहिती आहे का, एकाच वेळ सेट नेट दोन्ही एकदा रिझल्ट काढून मग तुम्ही मोकळे व्हा. खूप विद्यार्थी सेट पास झाल्यानंतर नेटचा अभ्यास करत नाही किंवा नेट पास झाल्यानंतर सेटचा अभ्यास करत नाही, असं करू नका. एकदा दोन्ही होऊ द्या,
सेट ही पास व्हा आणि नेट ही पास व्हा, मग नंतर तुम्ही अभ्यास करायचं सोडा, नंतर तुम्ही कॉलेजला जॉईन व्हा, पुढचं पुढचं रस्ता तुम्ही शोधा. हर्षिता कर्नाटकची सेट द्यायचं म्हणजे प्रयत्न तिचा, आणि तिलाही इंग्लिशचा प्रॉब्लेम, हिंदीचा हा प्रॉब्लेम. मी म्हटलो ताई एकदा नेट द्या, पास होऊ द्या नापास होऊ द्या, आणि पासच झाले जूनचं नेट, आणि पुन्हा जी आर एफसाठी डिसेंबरमध्ये बसले, जी आर एफ नाही लागला परंतु पास झाले दोन वेळा नेट. आता कर्नाटकची सेट परीक्षा दिली तिथं पण पास होणार. मेघा राऊत सोलापूर विद्यापीठात, अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात, आमचे आदरणीय मित्र शिवाजी शिंदे सर मला तिथं व्याख्यानासाठी बोलवले होते, आणि मी सर्व विद्यार्थ्यांना नेट सेटबद्दल एक प्रचंड कॉन्फिडन्स निर्माण केलं, बाबा तुमच्याकडून होणार आहे, तुम्ही थोडा अभ्यास करा असं असं तसं. आमच्यासोबत आमच्या आदरणीय महाराष्ट्रातील तज्ज्ञ व्यक्ती त्यांच्या पुस्तक आम्ही सगळं अभ्यास करून परीक्षा पास झालो. ब्रिजमोहन दायमा सर त्यांच्यासोबत मलाही तिथं खुर्ची शेअर करायला मला वेळ मिळाले, म्हणजे मी सौभाग्य म्हणतो ज्यांचं नाव महाराष्ट्रभर आहेत ना अशा दिग्गज गुरुसोबत मलाही थोडं वेळ मिळालं व्याख्यान देण्यासाठी. आणि गुलबर्गा युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे सेंट्रल युनिव्हर्सिटी तिथं तर मी के व्ही एस मदान सर तिथं आले होते, आणि त्यांच्यासोबत मलाही तिथं बोलवलं, मला अर्धा तास वेळ दिलेत बोलायला. के व्ही एस मदान सरांना तिथून हरियाणावरून इथंपर्यंत बोलवले, कसं 50,000 रुपये देऊन विमानाने त्यांना बोलवून त्यांच्या लेक्चर झाला. एक पूर्ण दिवस त्यांनी घेतला, शेवटचे एक अर्धा तास मला दिलेत, आणि अर्धा तासात सगळ्याही हाण हाण हाणलो, सगळं विद्यार्थी म्हणलं सर तुमचाच नोट्स द्या. चला, आणि आमचे हे ब्रिजमोहन दायमा सर मी लेक्चर देत असताना हा मेघा राऊत ताई मला भेटलेत. ताईचा थोडं डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, त्याला दिसत नाही. ताई म्हटलं सर मला डोळे नाही हो. मी म्हटलं तुमच्याकडे डोळे नसेल परंतु दृष्टिकोन आहे ताई, तुमच्याकडे विजन आहे. डोळे असून काय उपयोग आहे दृष्टिकोन नसेल तर? ज्यांच्याकडे विजन आहे ना, ज्यांच्याकडे दिव्य दृष्टी आहे ना, तो माणूस पुढं जात असतो. म्हणून फक्त डोळे असून उपयोग नव्हो. मला कितीतरी लोकं बघतात, हे पास झालं इथंच बसले बघा त्याचा काय फायदा आहे. अरे माझा फायदा तुला काय करायचा, मला फायदा होऊ दे, मला नुकसान होऊ दे, तुला बोलायला कोण अधिकार दिले? परंतु असं मी बोलला नाही बरं का, परत नाही तर हाण हाण हाणतील मला. लोकं बोलतात कारण त्यांचा दृष्टी नाही ना, त्यांचा डोळा आहे, फक्त डोळे दिसत आहे. यांनी घर बांधलं आहे का नाही, शेत घेतला का नाही, पैसे आहे का नाही. आमच्या घरीसुद्धा डोळे आहे, दृष्टिकोन नाही. आमच्या वडील फक्त डोळे आहे, बायकोला डोळे आहे, सगळ्यांना डोळे आहे, दृष्टिकोन आहे. ते म्हणतात काय अजून असंच आहे असंच आहे. असंच म्हणणारं तुम्ही गप्प बसा, नंतर काय होणार आहे बघा. काही डोळे नसलेलं ताई दिव्य दृष्टी आहे, आणि ह्या ताईंनी महाराष्ट्राची सेट परीक्षा देण्याचे प्रयत्न केलात आणि नेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण केलेत. होत नाही म्हणणारे करून दाखवलेत, मग तुम्ही का करत नाही? करा ना पुन्हा एकदा व्यवस्थित महाराष्ट्राची तयारी करा. एप्रिलमध्ये सेट परीक्षा पास व्हा आणि जूनमध्ये नेट परीक्षा पास व्हा, मग लागा पुढचं कामाला. आणि हा संघर्ष हा विद्यार्थ्यांचा नेता आहे. संघर्ष आपले वर्धाचे आहेत, संघर्ष एकदम कडक बोलणारा विद्यार्थी, आणि त्यांचा आणि माझ्यावर फोनवरती चर्चा केल्यानंतर तोही विद्यार्थी महाराष्ट्राची सेट परीक्षा म्हणजे तयारीसाठी त्यांनी लागला, आणि महाराष्ट्राची सेट परीक्षा त्यांना अवघ्या फक्त किती 4 मार्काने तो रिझल्ट गेला. 26 मार्च 2023 म्हणजे गेल्या वर्षी ह्यांनी परीक्षा दिलेत, सेट एक्झाममध्ये रिझल्ट लागला नाही. परंतु मी म्हटलं सर 4 मार्काने हुकला म्हणजे होत नाही असा नाही, तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करा, होईल. आणि डिसेंबरमध्ये नेट एक्झाम रिझल्ट काढून दाखवला. आता पुन्हा 7 एप्रिलला महाराष्ट्राची सेट एक्झाम देणार आहेत. संघर्ष नावाप्रमाणे हे संघर्ष करत आहेत. म्हणून प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येकाच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संघर्षमय टाईम असतोच. म्हणून संघर्षापासून अलिप्त राहायचं नाही, संघर्षापासून पळत जायचं नाही. आणि तुमचा प्रॉब्लेम्स डोंट टेल एनीबडी कोणाला प्रॉब्लेम सांगायची गरजच नाही, कारण दे डोंट हॅव द टाईम टू लिसन युअर प्रॉब्लेम्स ऑर दे डोंट हॅव द ॲबिलिटी टू सॉल्व युअर प्रॉब्लेम्स. तुमचा प्रॉब्लेम त्यांना सांगितल्यानंतर ते समस्या सोडवण्याची ताकद त्यांच्याकडे नसेल, किंवा त्यांच्याकडे वेळ नसेल, किंवा त्यांचा प्रॉब्लेम तुमच्यापेक्षा जास्त असेल असं समजून तुम्हीच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करा, तुम्हीच तुमच्या जीवनाचा शिल्पकार व्हा, तुम्हीच तुमच्या जीवनाचा नाटककार बना, तुम्हीच तुमच्या जीवनाचा एक हिरो बना, तुम्हीच तुमच्या जीवनाचा एक सैनिक बना. तुमचं जीवन आहे, तुम्हीच लढत राहायचं. तुम्हीच तुमच्या जीवनाचा लेखक आहे, एक सुंदर लेखन
तुम्ही केलाच पाहिजे, आणि कुठं चुकतं आहे ते सुधारणं करा आणि त्याप्रमाणे अभ्यास करा. हे सगळं 22 विद्यार्थ्यांना जोरदार जय महाराष्ट्र बोलतो. ओके, आणि 7 एप्रिल रोजी महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे, त्याच्यासाठी मी व्हिडिओ तयार करणारच आहे. माझ्यावर विश्वास होत सुद्धा, तुम्ही माझ्यासोबत असा, मी तुमच्यासोबत आहे. म्हणून आमचे स्वामी समर्थ म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी म्हणजे मी नाही, एक अनुभव असलेले भाऊ, एक अनुभव असलेले गुरु, एक अनुभव असलेले मित्र तुमच्यासोबत आहे. म्हणून बिलीव युअर सेल्फ अँड बिलीव ऑन माय परफॉर्मन्स. ओके, थँक्यू सो मच, नमस्कार. सर हे काय 454, आत्तापर्यंत 454 विद्यार्थी माझ्या घरी येऊन मला संपर्क करून सेट नेट परीक्षेत उत्तीर्ण झालेले, सेट नेट आणि TET. आणि पहिल्यांदाच ह्यावर्षी सगळ्यात जास्त म्हणजे 22 विद्यार्थी नेट परीक्षेत पास झालेत. आणि सगळ्यात हायेस्ट सेट परीक्षा गेल्या 2023 म्हणजे 26 मार्च रोजी 75 विद्यार्थी सेट परीक्षेत पास झालेत. आता कर्नाटकचा रिझल्ट येणार आहे, 100 जास्त विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होणार आहे. आता ना माझं जीवन मी हेच करणार आहे, मी आणि मी सगळं सोडून दिलो, मला नोकरी लागू दे न लागू दे, ऑलरेडी एक नोकरी आहे, मी आता हेच करणार आहे. कारण हे काम सोडून मला दुसरं काम येत नाही. ज्या कामात तुम्हाला इंटरेस्ट आहे ना तोच काम करायचं, दुसऱ्याने सांगतात म्हणून ते काम करत बसायचं नाही. युअर इंटरेस्ट, चूज युअर इंटरेस्ट फील्ड अँड वर्क फॉर इट. चूज युअर इंटरेस्ट एरिया अँड वर्क फॉर इट. इफ यू आर नॉट इंटरेस्टेड इन दॅट फील्ड, इफ ॲक्सिडेंटली यू गॉट दॅट फील्ड, देन क्रिएट इंटरेस्ट इन दॅट फील्ड. आवड क्षेत्रात तुम्ही काम करायचं, तुम्हाला जे आवड आहे ना, आवड असलेल्या क्षेत्रात काम करा, किंवा जे क्षेत्र तुम्हाला मिळालं आहे त्या क्षेत्रात तुम्ही आवड निर्माण करा. थँक्यू सो मच, नमस्कार.